झेलाचे किती पडसाद उमटणार आहेत या धावपळकावर हे पाना अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण डावखुऱ्या आताचा सोहेलला अत्यंत आक्रमक पवित्रा घेत असलेला आम्ही बऱ्याचदा पाहिलेला आहे आणि अशातच पहिल्या चेंडूवर त्याला बाद करण्याची ही संधी इथे उकलेली आहे. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक अक्षय सोनी तिकडे उपस्थित होते. आदित्य शेट्टी, अक्षय सोनी या दोन नावांनी खरं तर वलयांकृत झालेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघत आहोत. जेश 11 नवघर हा संघ, दुसऱ्या बाजूने क्रिश एंटरप्राइजेस, अर्शीशी पेठ ज्यामध्ये बंटी जोशी, सोहेल शेख आणि इतर अनेक खेळाडू आहेत. इनसाइड आउटचा चांगला फटका आहे, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक होते, हाताला चटका मिळाला. लागोपाठचे दोन चेंडू, लागोपाठच्या दोन चेंडूंवर आदित्य शेट्टीनं प्रभावित केलेला आहे, कारण दोन्ही चेंडूंवर फलंदाजांना बाद करण्याची संधी आदित्य शेट्टीच्या वतीने इथे निर्माण झाली होती. या अगोदर एस बी पाटील अँड कंपनी खारबाव संघाला पराभूत ज्या संघाने केलेला आहे तो जेश 11 नवघर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघत आहोत. हे बॅटल अत्यंत मोठं बॅटल आहे, दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ लोकप्रियतेचे आहेत. पाहायचंय आदित्य शेट्टी सोहेलसाठी, या वे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड फोर्स, फोर रन चौकार. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघूया कशा पद्धतीने हा फटका सजवला गेलेला आहे. उंच पुरे गोलंदाज आदित्य शेट्टी आणि त्यांच्या विरोधात अँगल क्रिएट केला होता आदित्यने आणि तो अँगल चांगल्या पद्धतीने इथे कव्हर केला फलंदाज सोहेल शेखनं आणि हा चौकार दरम्यान इथे आडव्या बॅटचा वापर करत असताना हा फटका सजवला आणि तो चौकार तिकडे मिळवला. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 6 आणि 3 चेंडूंचा काही आतापर्यंत झालेला आहे. आजची रजनी या स्पर्धेतील दुसरी रजनी आणि आजच्या रजनीमध्ये फार मोठं गुणात्मक क्रिकेट या स्पर्धेच्या निमित्ताने आपण अनुभवलेलं आहे. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक यानंतर मला असं वाटतं ड्रॉस तिकडे पिकअप केले जातील आणि ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ तुम्हाला ही या क्रीडानगरीमध्ये यावं लागेल अशा पद्धतीचा सूचना आमच्यापर्यंत मिळतात. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच झाला. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ आपणास इथे या क्रीडानगरीमध्ये यावं लागेल. धावफलक आपण पाहिलं तर 6 जाऊन पोहोचलेला आहे. सहा धावा धावपलकावर आदित्य शेट्टी, गोलंदाज तयार. सोहेलसाठी या बेस फुलर लेनचा चेंडू आहे. इथे रक्षात्मक रीतीने खेळलेत आणि 38 सर्कलवर चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि एक धाव आली. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 7. ज्वाली स्पोर्ट्स कामोदगर संघ आपण अगदी हाकेच्या अंतरावर आहात, जवळचा संघ आहात आणि म्हणून तुम्हाला सहकार्य करावं लागेल. सात धावा धावपळकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये निश्चित तिथे कम्प्लीट झालेले संपलेलं आहे. आदित्य शेट्टीचं हे षटक खरं तर आपण अनुभवलं, चांगली गोलंदाजी आदित्य शेट्टीने इथे केलेलं आहे. 7 धावा याचबरोबर धावपळकावर जोडल्या गेलेल्या आहेत. सोहेल शेख आणि बंटी जोशी, खरं तर सोहेलचा एक चौकार आपण पाहिलेला आहे. त्यानंतर थोडा शांत पवित्रा घेण्यासाठी आदित्य शेट्टीनं त्यांना भाग पाडलं. क्रमांक 2 षटक यानंतर फेकलं जाईल. पाहायचंय वेळेचा अपव्यय करू नका, लगेचच आपण आपला गोलंदाज निवडा आणि क्रमांक 2 षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या मार्गावर मार्गस्थ करा. भिवंडी तालुक्यातील क्रिकेटची दिशा ठरविणारी, त्याचबरोबर भिवंडी तालुक्यातील क्रिकेटची उंची वाढवणारी ही स्पर्धा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आनंदामध्ये साजरी होत आहे. कोणतंही गालबोट या स्पर्धेला आतापर्यंत खरं तर लाभलेलं नाहीये. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ आपणास विनंती आहे, आपल्याला क्रीडानगरी गाठावी लागेल. यानंतर तुमचा सामना या क्रीडानगरीवर होईल. विनंती असेल ज्वाली स्पोर्ट्स कामतगर
लवकरात लवकर आपण क्रीडानगरी गाठा, आयोजकांना आपण संपर्क साधा. 7 धावा धावपळकर आहेत गोलंदाज राज जैन येथील. स्ट्रायकिंग इनला फलंदाज सोहेल शेख. राज जैन तयार. यावेळेस ऑफ साइड रिजन मध्ये फटका खेळलेला आहे आणि अगदी बाउंड्री लाइन वर चांगलं क्षेत्ररक्षण ऍट दी वेरी एंड. आपण पाहिलं 2 धावा पूर्ण, तिसरी जापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जीवाच्या आकांताने या 3 धावा सोहेल शेख आणि बंटी जोशी यांनी पूर्ण केलेल्या आपण पाहिल्या. चांगलं क्रिकेट दरम्यान इथे आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजेच क्रिस एंटरप्राइजेस आरसीसी पेट संघाच्या वतीने आणि या 3 महत्त्वपूर्ण धावा धावपलकावर जोडल्या जातील आणि एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोचलेल्या आहेत 10 वर. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ, आपण लवकरात लवकर क्रीडानगरी गाठा, यानंतर तुमचा सामना खेळवला जाईल. आयोजकांच्या वतीने महत्त्वाची सूचना इथे निश्चितच पोहोचत आहे. इथे लॉफ्ट केलेला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि मला असं वाटतं एक टप्पा घेत असताना चेंडू इथे अडवला जातो. क्षेत्ररक्षक दूरवर होते, चेंडू फार वेळ हवेमध्ये होता आणि एक धाव दरम्यान आलेली आहे, 2 धावा दरम्यान आलेले आहेत. येस, आणि धावपलक पुढे गेलं 12 धावा धावपलकावर. यावेळेस फटका पसला, एक क्षेत्ररक्षक आहे, जेल टिपला फलंदाज बाद. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ, आपणास क्रीडानगरीमध्ये यायचंय, आपणास आयोजकांबरोबर संपर्क साधायचंय, अशा सूचना निश्चितच आमच्यापर्यंत वारंवार येत आहेत. यावेळेस फलंदाज बाद झालेत. बारा धावा धावपलकावर आहे ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ, आपण क्रीडानगरी गाठायची आहे, आयोजकांबरोबर संपर्क साधायचा आहे. राज जैन क्रमांक 2 षटक घेऊन आलेले आहेत आणि एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपल्याला पाहायला मिळेल. नमित पगडे आणि सोहेल शेख. नमित पगडे हा फलंदाज इथे क्रमांक 3 या खेळपट्टीवर दाखल झालेला आहे. राज जैन आतापर्यंत चांगली गोलंदाजी, खरं तर पहिल्या चेंडूवर 3 धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. राज जैन पुन्हा एकदा येतील. स्ट्राइकिंग यांना फलंदाज नमित पगडे. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथं दरम्यान केला गेलेला आहे आणि या सामन्यावर राज जैन याचा फार मोठा पगडा या खरं तर षटकामध्ये आपण पाहिलेला आहे. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ, आपणात विनंती आहे, आपण क्रीडानगरी गाठा आयोजकांबरोबर आपल्याला संपर्क साधायचा आहे, अदरवाईज फोनिक कन्व्हर्सेशन आपण करा. राज जैन उजबेष्टेच्या बाहेरचा चेंडू आपण बघत आहोत. इथे एज लागली होती आणि मागच्या बाजूने चेंडू मार्गस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि एकही धाव आली नाही. चांगली गोलंदाजी, मी अगोदर म्हटलं होतं की राज जैन याने अत्यंत ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ आपणासाठी स्ट्रिक्ट सूचना इथे दिली गेलेली आहे. आपण क्रीडानगरीमध्ये लवकरात लवकर उपस्थित राहा, आयोजकांबरोबर संपर्क साधा. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू इथे वाईड घोषित केला आणि जर तुम्ही उपस्थित नसाल तर या स्पर्धेतील तुमचं आव्हान संपुष्टात येऊ शकतं आणि म्हणूनच विनंती असेल. इथे पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे, तिसऱ्या पंचांची मागणी इथे केलेली आहे. यस, पंच आहे तिकडे उपस्थित. सन्माननीय हिरगुडे सर इकडे उपस्थित आहेत.
आणि त्यांच्या वतीने इथे पडताळणी केली जाते. पाहायचं आहे हा चेंडू निश्चितच कशा पद्धतीने चेंडूची पिचिंग झालेली आहे, त्याचबरोबर ट्रीम लाईन निश्चितच इथे विचारात घेतली जाईल, त्याचबरोबर फलंदाजाचा स्टान्स इथे विचारात घेतला जाईल. 14 धावा धावपळकर जोडल्या गेलेल्या आहेत. राज जैन याच्या वतीने क्रमांक 2 षटक हाताळलं जात आहे. निर्धारित 4 षटकांचा सामना हा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्रिश एंटरप्राइजेस, आरशीशी पेठ आणि जेश 11 नवघर भाईंदर या संघांदरम्यान हा सामना सुरू आहे. पंच पडताळणी करतायत आणि निर्णय तुमच्यापर्यंत इथे पोचेल. 14 धावा धावपळकर आहेत, एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या अंती धावपलक आपण पाहिलं तर ते 14 धावांवर स्थिर आहे. 7.00 धावगती. खरं तर या धावगतीला अजून पुढे घेऊन जावं लागेल, द्रुत गतीने धावा बनवाव्या लागतील, अधिक वेगवान धावा बनवण्याची गरज निश्चितच इकडे आहे. तेरा धावा धावपळकर आहे, 2 षटकं संपलेली खरं तर आपल्याला पाहायला मिळतील आणि 1 गडी बाद झालेला आहे. धावगती थोडी वाढवावी लागेल, अधिकाधिक धावा धावपळकर जोडाव्या लागतील. क्रमांक 3 षटक घेऊन गोलंदाज आपण पाहू शकाल, मोनू आलेले आहेत. मोनू चौरसिया येत आहेत. 13 ऑन बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. मोनू चौरसिया कम्स इन फॉर 3rd ओव्हर ऑन द स्ट्रायकिंग एंड बॅट्समन नमित पगडे. मोनू हेअर गोज दिस टाइम पुट आय नाइसली पुल सीट अँड गॉट द डिस्टन्स. What a good looking stroke for 4 runs. With the help of these 4 runs, score will move on 17. Have a look the way the batsman has played this good shot. Committed onto the off stump. Makes room, shuffle cross and then after made a good contact and got 4 runs. 17 on the board. This is the 3rd over is in progress being bowled by Monu Chaurasia. वेळेच्या बाबतीत यस अगदी बरोबर इथे सूचित केलं जात आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला पहिली वॉर्निंग मिळालेली आहे वेळेच्या बाबतीत. मोनू स्विच केलेला आहे. व्हॉट अ गुड शॉट. अप्रतिम दर्जाचा क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा फटका. मैदानाच्या आतमध्ये नमित पगडे याचा फार मोठा पगडा फलंदाजीतून पाहायला मिळतो. लागोपाठचा दुसरा चौकार. ऑन द बोर्ड 21 धावा धावपळकर आहे. ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ तुम्हाला क्रीडानगरीमध्ये दाखल व्हा. 2.2 षटकांचा खेळ इथे खरं तर आतापर्यंत झालेला आहे. चेंडूच्या रेषेपासून अलग झाले त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट कट केलेला आहे. अपिश फटका खेळला गेलेला आहे. इथेही 2 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. अत्यंत चांगली फलंदाजी. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा होत्या, त्यानंतर या षटकामध्ये 2 चौकार, एकदा दुहेरी, म्हणजे 3 चेंडूंमध्ये 10 धावा आलेल्या आहेत आणि धावपलक आता सुदृढतेकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळेल.
एकूण धावा आता जर पाहिलं तर ते आहे 23 अर्थात 23। स्पीड अप करा, अधिकचा वेळ इथे खर्च करू नका। गोलंदाजी करणारा संघ जेस्ट 11 नवगर, आपण अधिक वेळ खर्च करत आहात। पुन्हा एकदा स्विच केलंय, इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि हा षटकार आश्चर्याचा कडू धक्का गोलंदाजाला मिळाला। क्षेत्ररक्षणाचं जाळं रचलं गेलं होतं, विणलं गेलं होतं, परंतु निर्भीड छातीने खेळणारा हा फलंदाज नमित पगडे यांनी यावेळेस चांगला फटका दाखवला। स्विच केलं, इथे बॅटची ग्रीप बदलली, स्वतःचा स्टान्स चेंज केला आणि जो क्षेत्ररक्षक डीप थर्डमॅन रिजन सीमारेषेच्या समोर उभा होता त्याच्या डोक्यावरून फटका प्लेस केला। षटकार एकोणतीस धावा याच बरोबर धावकावर, 5 चेंडूंवर 17 धावांची इनिंग आतापर्यंत साकारली। यावेळेस आपण पाहिलं की समोरचा चेंडू होता कोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला कमबॅक इथे गोलंदाजांच्या वतीने इथे निश्चितच ठेवला गेलेला आहे। यश पाटील आणि राजेश पाटील यांच्या वतीने हरेश पाटील, हरेश म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज, चौकार किंवा षटकार हॅट्रिक साठी दरम्यान इथे आलेला आहे। यावेळेस हा फटका मोठा आहे, घणाघाती प्रहार, सोहेल शेखचा हा वार, मिळाल्या धावा 6, कारण हा षटकार। हा कार माजवला गेला फलंदाजांच्या वतीने, एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 36 अर्थात 36। आणि आता इथे या मॅच मध्ये फार मोठी रंगत निर्माण झालेली आहे। खरं तर हे पहिलं सत्र आहे, परंतु 2 षटक गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर होती। आदित्य शेट्टीच्या 7 धावांचं षटक, राज जैन दुसरं षटक हाताळलं, 6 धावा दिल्या, 1 गडी बाद केला, परंतु मोनू याला सळो की पळो करून सोडलं, अगदी खलबत्त्यात घालून त्याला कुटलेला आहे, कारण 23 धावा या षटकामध्ये फलंदाजाने इथे जमवलेले आहेत। एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 36। शेवटचं षटक यानंतर फेकलं जाईल, पाहिजे अक्षय सोनी याच्याकडे संघ कर्णधार वळलेले आहेत। अक्षय हा अत्यंत गुणवंत खेळाडू आहे, ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघ तुम्हाला क्रीडानगरी गाठावी लागेल। गोलंदाज अक्षय सोनी तयार असतील। 36 धावा आहेत, पाहिजे शेवटचं षटक कशा पद्धतीने असेल। चला अधिकचा वेळ इथे घेऊ नका गोलंदाजी करणारा संघ, प्लीज कॉपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट, टाइम इज मनी इटसेल्फ। अक्षय सोनी इथे तयार झालेले आपण पाहू शकाल। यावेळेस फुलटॉस, एक क्षेत्ररक्षक तिकडे नाहीत आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार, हा षटकार।
यावेळेस चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, पहिला षटकार आला होता त्यानंतर इथे फलंदाजाच्या समोरून चेंडूला राईज केलाय. अक्षय सोनी पाहिले तर उंच पुरे गोलंदाज आहेत आणि शारीरिक दृष्ट्या धडधाकट आहेत, त्यामुळे अधिक खांद्याचा वापर केला गेला, अतिरिक्त ताकद वापरली आणि चेंडूला राईज केलेला आहे. चांगली गोलंदाजी अक्षय सोनीची. यावेळेस बँग, शतरक्षक आहेत आणि इथे हा साधा सोपा जेल धरतीला दान केला गेलेला आहे. फक्त आणि फक्त एक धाव आली, खरं तर बँग अँड गॉन असं म्हटलं जातं की फलंदाजाने फटका खेळला आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला ती त्याला गॉन असं म्हटलं जातं. परंतु इथे फटका खेळले होते, जेल जर टिपला असता तरी फलंदाज गॉन झाला असता, म्हणजे गेला असता. यश पाटील, हरेश म्हात्रे, राजेश पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज चौकार किंवा षटकारांच्या हॅट्रिकसाठी आणि 3 चेंडू यानंतर उरलेले आहेत. यावेळेस इथे गोपन फिरवले, हेलिकॉप्टर फटका आणि हा जेल टिपला गेलेला आहे अगदी सीमारेषेच्या समोर, समालोचन कक्षाच्या समोर सीमारेषेचं भान राखलं गेलं आणि चांगलं नियंत्रण या क्षेत्ररक्षकाने दाखवलं. क्षेत्ररक्षकाचं कौतुक आपल्याला करावं लागेल. लोकेंद्र तिकडे होते, या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीचा एक महत्वाचा जेल लोकेंद्र यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये सूरज पाटीलचा घेतला होता. एक महत्त्वाची सूचना आहे, खरं तर मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, त्याचा विजेता आपण यानंतर आपल्याला तो मिळणार आहे आणि त्यानंतर ड्रॉज केले जातील, लॉट्स केले जातील, त्यामधून 3 संघ खरं तर आपण पाहणार आहोत. सावळा, त्याचबरोबर विजय संघ आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर, यामधून विजय संघ आणि कामतगर अशा पद्धतीने जर सामना लागला तर कामतगर संघाला इथे येणं बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कामतगर संघ मैदानामध्ये येणं बंधनकारक आहे. यावेळेस इथे ग्लान्स केलेले आहे, उज्वेष्टीच्या बाहेर कमिट झाले होते, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मागच्या बाजूला गेला आणि एक धाव दरम्यान आलेली आहे. बघा जो सिनारिओ आहे तो तुमच्या समोर आम्ही मांडतो. सावळा, कामतघर आणि विजय संघ अशा 3 चिठ्ठ्या असतील, त्यामधून कामतघर आणि विजय संघ असा जर सामना अनाऊन्स झाला तर कामतघर संघाला मैदानामध्ये यावं लागेल आणि हा सामना आजच्याच या रजनीमध्ये कम्प्लीट होईल. इथे पुलटॉ चेंडू दरम्यान हाताळला गेलेला आहे आणि पंच आमच्याकडे वळत आहेत, हळुवारपणे वळले आणि इथे हा चेंडू वाईड घोषित केला. एक धाव धावपलकर जोडली जाईल, एकूण धावा जर आपण पाहिल्या तर त्या असतील 45 अर्थात 45. शेवटचा चेंडू या सत्रातील, यानंतर अक्षय सोनीचा असेल. स्ट्राकिंग एंडला नमित पगडे, नमितसाठी कमी गतीचा चेंडू सगळ्यात शेवटी इथे वापरलेला आहे. कमी गतीने परास्त केलं नमितला, परंतु नमितने फार मोठी कामगिरी या संपूर्ण या सत्रामध्ये केलेली आहे, कारण 10 चेंडूंचा सामना करत असताना रजनी क्रिकेटमध्ये आणि समोरचा संघ आपण पाहिला जैश 11 नवघर भाईंदर यांच्या विरोधात त्याने 25 धावा धावपलकर जोडलेल्या आहेत. आता बघा 47 धावा धावपलकर जोडल्या आहेत निर्धारित 4 षटकांमध्ये आणि 47 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जॅश 11 नवघर या संघाला पुन्हा एकदा हा सिनारिओ आजच्या या गटातील तुमच्या समोर ठेवतो की सावळा आणि कामतगर दोघांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत, त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये जी लढत आहे ती सुद्धा दुसऱ्या फेरीची लढत आहे. यातून आपल्याला एक विजेता संघ मिळणार आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये जर आपण चिठ्ठ्या निश्चितच यानंतर करणार आहोत आणि त्या चिठ्ठ्यांमधून कामतगर आणि विजयी संघ अशी जर चिठ्ठी आली तर कामतगर संघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मैदान गाठून यानंतर सामना खेळवावा लागेल. आणि जर चिठ्ठी समजा आपण समजूयात की कामतगर आणि सावळा अशी आली तर मात्र कामतगर संघाला इथे मैदानामध्ये येण्याची गरज भासणार नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी खरं तर ज्या ड्रॉज केल्या जातील त्यावर डिपेंड आहेत.
आणि म्हणून याकडे तुमचं लक्ष गांभीर्याने असणं अत्यंत गरजेचं आहे. पहिलं सत्र संपलंय, 46 धावा धपालकर, 47 धावांची गरज इथे दुसऱ्या सत्रामध्ये आहे हा सामना जिंकण्यासाठी जेश 11 नवघर भाईंदर या संघाला. पाहायचंय दुसऱ्या सत्रामध्ये 47 धावा बनवल्या जातील की चांगली गोलंदाजी निश्चितच या 47 धावा रोखण्याचं काम करेल आरशीची पेटची, हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असतील आमचे साथी समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद व्हॉईस ऑफ मुरबाड सुनील शेलके सर. बघा, आम्ही जे सातत्याने वारंवार सूचना करतो आहे, या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार आणि निश्चित आम्ही जे उल्लेख केला होता की मानकुली गावाचा विकास जर म्हटलं नो डाऊट कुठली शंका येणार नाही. या स्पर्धेचे वन मॅन शो सन्माननीय गणेशजी दादासाहेब आणि आयोजक आमचे साहिल किने दादा यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. 3 चिठ्ठ्या टाकण्यात येईल, त्यामध्ये पाहतो आपण सावळा संघ खूप दूरचा आहे म्हणून तो संघ इथं नाही आहे. जर क्वचित त्या संघाला बाय मिळाली तर मात्र ज्वलीस्फोट कामतगार आणि विजेता संघ च्या दरम्यान सामना होणार म्हणजे होणार. जो संघ येणार नाही त्या संघाला मात्र आयोजकाच्या माध्यमात सूचना मिळते की या स्पर्धेमध्ये त्याचं आव्हान संपुष्टात येईल, ही एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यासाठी तर स्वागत आहे. अतिशय हा थरारक सामना पाहायला मिळेल. नवघर भाईंदरचा एक विभागातला दादा संघ, तर निश्चित सातत्याने भावी सर सांगतायत की रातो के कातील जो संघ आहे तो आरसीसी पेट. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने आरसीसी पेट आणि दुसऱ्या बाजूने जेश 11 नवघर हे दोन संघ लढतायत. ही दुसऱ्या फेरीची लढत आहे, म्हणजे यातून जो विजेता मिळेल तो सुद्धा दोन फेऱ्या जिंकणारा विजेता असेल. आणि म्हणून सिनारिओ आपल्याकडे असा क्रिएट होतो, सावळा संघाने फसुबाई 11 सावळा संघाने दोन सामने जिंकलेले आहेत, ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघाने दोन सामने जिंकलेले आहेत आणि इथे विजेता संघ सुद्धा जो मिळेल त्याने सुद्धा दोन सामने जिंकलेले असतील. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ड्रॉस इकडे टाकणार आहोत, लॉट्स करणार आहोत आणि त्यामध्ये जर विजय संघ आणि कामतगर अशी लढत जर आली तर कामतगर संघ तुमच्याकडे कोणतेही कारण मीमांसा नसेल, तुम्हाला मैदान गाठायचं आहे आणि आजच्या रजनीमध्ये तो तिसऱ्या फेरीचा सामना खेळवला जाईल. होण्याची तर ही माहिती आहे, सर्व टीमच्या कॅप्टननी ही माहिती लक्षात ठेवायची आहे. तर जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, पाहतोय की आपण ही जी स्पर्धा लोकप्रिय स्पर्धा पाहतोय, मानाची अनबान शान मानकुली गावाची शान वाढवणारी ही स्पर्धा पाहतोय आपण. सलामीची बॅटर दोन्ही खेळपट्टीवर पाहतोय आपण. एक जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे, कुठली शंका नाही आहे, कारण की ज्या प्रकारे नमित पकडे यांनी बॅटिंगचं प्रदर्शन केलं, हाय क्वालिटीची बॅटिंग त्यांनी दाखवली, मनसोक्तपणे फटकेबाजीला त्यांनी सुरुवात केली होती. क्रिश इंटरप्राइजेस आरसीसी पेट हा संघ एक चांगल्या स्थितीमध्ये, कारण की जवळपास सकाळ होण्याच्या मार्गावर आहे. निश्चित क्रिश इंटरप्राइजेस आरसीस पेटच्या बॉलरला सुवर्ण संधी आहे की जर तुम्ही विकेट अटिक पूर्ण करताय तर आमच्या व्यासपीठावर यश पाटील, हरेश मात्रे आणि राजेश पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. तर अक्षय सोनी आणि निलेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. चला आपण वेळेचं भान ठेवायचं आहे आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. या स्पर्धेचे आयोजक पातळी सातत्याने खूप अपाट मेहनत, मानकुली गावाचा विकास जर म्हटलं तर निश्चित विकास पुरुष म्हणून ज्याचा आम्ही गौरव करतोय असे सन्माननीय गणेशजी केनी दादा यांचं लाख मुलाचा वाटा आहे. आणि खास मी कौतुक करेन सहिल केनी दादाचं, एक युवा आणि डॅशिंग नेतृत्व सातत्याने पाहायला मिळतोय. तर जाऊया सामन्याकडे, सामन्याला सुरुवात होताना 4 षटकामध्ये टार्गेट आहे 47. पहिला चेंडू
टैप करने का प्रयत्न होता पर सोड़न दिल महत्ति लाइन चुकी है। उजेष्टी हा बाहर चेंडू धोनी समंत ऋषित अतिरिक्त धावीनी तो मात्र खाते उगड़ते पाते अपन जेश इलेवन नवगर मजे भाईंदर विभाग एक दादा संघ सामना एकतर्फी होना नहीं है कारण की दोनों टीम की बैटिंग खूब मजबूत है। गोलंदाज सज्ज होता परत साहेब आज शास्पता खोलो टप्प्यात चांगला चेंडू होता एक अतिशय वेगात चुरटी धाव कंप्लीट करताना या एका धावीनी बैटर आपला खाते उघडते अक्षय सोनी हायवे दिवेचे एकवेळा ग्रुपचे आदरणीय हरीश मात्रे साहेब यांना विनंती शील की आपण व्यासपीठावर यायचंय। तर विकेट हॅट्रिकसाठी ते मात्र सुवर्ण संधी असेल कुठली पण हॅट्रिक षटकार चौकार किंवा विकेट हॅट्रिक या स्पर्धेचे सर्वे सर्वा मी आम्ही उल्लेख करतो की सातत्याने 28 वर्षाचा हा एक युवक मानकुली गावाचा खूप एक मोठं व्यक्तिमत्व साहिल केनेजी साहेब यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपये क्या बात आहे। धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 2 धावा चांगली सुरुवात साहेब शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिला चेंडू अतिरिक्त त्यानंतर मात्र एक सिंगल खेळण्यासाठी निलेश आक्रमण करावं लागेल एवढं सोपं नाही आहे। यश पात्रा ऑफ ड्राईव्ह चांगला फटका पाहतोय आपण बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न होता पण दूर होता चेंडू त्या दरम्यान मात्र परत एका सिंगल ने धावफलक पुढे सरकते 3 बिनबाद। क्रिश इंटरप्राइजेस आरसीसी पेट संघ खूप मोठं नाव आहे आणि आम्ही उल्लेख केला होता की टॉप 10 मध्ये येणारा संघ आहे। ज्या प्रकारे सातत्याने टीमचं आपण प्रदर्शन पाहतोय गोलंदाज सज्ज होते राईट आर्म ऑफ द विकेट सहबाज वेगवान चेंडू पाचीचा प्रश्न विचारला गेला पण ते अपील फेटाळून लावताना अतिशय धमाकेदार हा चेंडू होता गती चेंडूमध्ये खूप जास्त होती आणि आता मात्र संघर्ष करताना पहिल्या षटकामध्ये काय अप्रतिम लाजीवाप्पा बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं पण नमित पगडे यांच्याकडून षटकाचा व्यापारी बनला होता ज्या प्रकारे शेवटच्या 2 षटकामध्ये अक्षरशः षटकाचा पाऊस पडला होता लाजीवा बेमिसाल बॅटिंगचं प्रदर्शन। अंदर एक चांगला फटका आहे इनफिल्डच्या वरतून टिपिकल पॉवरप्लेचा फटका कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा दणदणीत चौकार काय क्लास आहे बॉडी लॉंगेज खूप चांगलं या फटक्यामध्ये पाहतो चेंडूवर नजर बॅट सरळ चेंडूच्या रेषेमध्ये फिनिश चांगलं केलं फटक्याला या चौकाने मात्र निलेश नॉन स्ट्राईकला आहे। अक्षय सोनी आपलं धावसंख्या पुढे नेतोय 5 टीमची धावसंख्या बिनबाद 7 12 धावाची प्रति ही सरासरी वाजपात्र फाईन ग्लान्स पाहतोय आपण आउटफील्ड दमदार आहे चांगलं क्षेत्ररक्षण एखाद्या ॲक्शन चेंडूला फील करतोय थ्रो करतोय त्या दरम्यान एक सिंगल इथे मात्र कंप्लीट धावसंख्या 8 कूल वातावरण थंडीचे दिवस आणि गरम सामना पाहायला मिळेल काय गोलंदाज सज्ज होतोय हेलिकॉप्टर उठवण्याचा प्रयत्न होता आपण मात्र ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात फटका पाहिला आपण फक्त आणि फक्त एक सिंगल। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहते आपण 47 धावचं टार्गेट स्वीकारताना जेस इलेव्हन नवगर भाईंदर या टीमची धावसंख्या एक धीमी आणि संत सुरुवात आहे विकेट जरी फेकला नसेल पण जी सरासरी पार करेल ती सरासरी पार करता आली नाही 9 धावा धावफलकावर पाहतोय आपण गोलंदाजीमध्ये अजून एक जबरदस्त हा बॉलर सज्ज होतोय बंटी जोशी खूप मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतच्या पटलावर जर पाहिलं आपण हा एक बेमिसाल ऑलराऊंडर पाहतोय आणि बंटी जोशी जेव्हा जेव्हा चमकतोय तेव्हा मात्र आरसीसी पेट टीमचं खूप
नाव होते आणि आज मात्र हवं तसं प्रदर्शन बंटी जोशीच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही, पण आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण विवेक जोशी टीममध्ये दिसत नाही आहे. अरे दादा मात्र यांचं पातळी व्यासपीठावर आगमन, एकुरा ग्रुपचे सदस्य आहेत. अप्रतिम हा चेंडू होता, अप्रतिम बॅटची एच आणि विकेटचं पतन. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक का बंटी जोशीच्या पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करतोय आणि पहिला हादरा बसलाय जेम इलेव्हन नवगर भाईंद्रे टीमला. आता मात्र बक्षीस वाढलेलं आहे विकेट हॅट्रिकसाठी. आमचे हरेश दादा मात्रे साहेब यांच्या माध्यमातून जर विकेट हॅट्रिक कुठल्याही बॉलरनी पूर्ण केली तर रोख रक्कम 5,000 रुपये यश पाटील आणि हरेश मात्रे यांच्याकडून. आणि खास आमचे या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय साहिलजी केनी साहेब यांच्याकडून सुद्धा षटकार चौकार आणि विकेटच्या हॅट्रिकला रोख रक्कम 3,000 रुपयाचं बक्षीस आहे. ये तो सिर्फ झाकी आहे, अभी जैसे जैसे दिन बढेंगे वसे साहिल दादा की एंट्री और भी होना बाकी आहे. आणि आयुष्यामध्ये काय कमवलंय दादानं हे सांगितलंय. टेनिस क्रिकेटला एवढं मोठं भव्यदिव्य 16 पार पाडणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. गणेश दादा माणकुली गावचा विकास पुरुष म्हणून ज्याचा मी उल्लेख करतो त्याचे चिरंजीव आहेत साहिलजी दादा. यावाच पात्रा फटका हवेत आहे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक मेडिकेटवरून लांबून येतोय आणि स्वीकारलंय झेल, कौतुक करावं लागेल. सुंदर सुंदर झेल पाहायला मिळालं, अजून एक विकेटचं पतन. आता मात्र विकेट हॅट्रिकवर येऊन ठेपलंय आणि तब्बल एक विकेटला आता किंमत आहे 8,000, कारण की या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आमचे आयोजक यंग आणि डॅशिंग नेहमी सातत्याने खूप मोठं योगदान असतोय टेनिस क्रिकेटला लोकप्रियच्या बाबतीत मिळवून देण्यासाठी सातत्याने खूप मोठं प्रेम. साहिलजी केनी साहेब यांच्याकडून रोख रक्कम 3,000 आणि हरीशजी मात्रे साहेब आणि यश यांच्याकडून रोख रक्कम 5,000. म्हणजे एकूण जर विचारला एक विकेट जर इथं प्राप्त केला तर एकूण बक्षीस मिळणार ते तब्बल 8,000 रुपयाची रोख रक्कम. हरीश मात्रे आणि यश पाटील राजेश पाटील या त्रिमूर्तीकडून थ्री स्टारकडून एकरा ग्रुप हायवे दिवा यांच्याकडून रोख रक्कम 5 आणि खास आमचे लाडके आयोजक यंग आणि डॅशिंग साहिलजी केनी साहेब यांच्याकडून 3,000 रुपये. ऐकून जर विचारला एका विकेटची किंमत अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व साहिल दादांचं पाहतोय आपण, कारण की ज्या प्रकारे हा भव्य दिव्य आपण क्रिकेटचा बिग बिग सोहळा पाहतोय विकेट हॅट्रिक नवीन बॅटर पाहतोय आपण यादव योगेश यादव येतोय विकेट हॅट्रिकवर येऊन ठेपलंय बंटी जोशी. बॅटिंग मध्ये प्रदर्शन चांगलं नाही पण बॉलिंग अटॅक अतिशय जबरदस्त लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण. हॅट्रिक बॉल बंटी जोशी पूर्ण करेल काय आणि यावेळेस पात्र हवेत आहे दूर क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला प्रयत्न होता आणि हरेश पात्रे दादांचं जीव थोडासा अटकला होता की झेल होईल का, पण समोर पडलाय टप्पा आणि विकेट हॅट्रिक पासून वंचित राहिलंय बंटी जोशी. धावसंख्या पाहतोय पुढे सरते ती दुहेरी अंकी 10, विकेट अवस्था पाहतोय आपण. एक तर मोठं टार्गेट 47 पहिल्या षटकामध्ये लाजवाब बॉलिंग, पण बंटी जोशी अतिशय जबरदस्त प्रदर्शन करताना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेचे शिल्पकार मी सातत्याने हे उल्लेख करतोय की आदरणीय गणेशजी केनी साहेब यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. सर्वप्रथम माणकुली गावाचा विकास जर म्हटलं तर नो डाऊट एक विकास पुरुष म्हणून ज्याचा मी उल्लेख करतोय. चांगला चेंडू होता, परत खोलो टप्प्याचा दाद मागितली पण ती अपील इथं मात्र फेटाळून लावताना जबरदस्त बॉलिंग अटॅक. आतापर्यंत जर पाहिलं आपण या षटकामध्ये चेंडू टाकले गेले ते 4, त्यामध्ये एक धाव खर्च करून 2 विकेट प्राप्त करतोय बंटी जोशी. जबरदस्त कामगिरी करतोय.
बंटी जोशी अप्रतिम अफलातूर्ण तिकट मारा करताना जवळपास जवळपास आज आपण सकाळकडे वळणार आहोत. गुड मॉर्निंग म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि या टेनिस क्रिकेट लोकप्रिय का आहे हे आपण सातत्याने पाहतोय. प्रेमदादा यांची अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. खूप एक चांगला व्यक्तिमत्व, चांगला चेंडू, चांगला चेंडू. बंटी जोशी याला आता मात्र खेळणं अवघड जातोय, कठीण जातोय. थंडगार वातावरण पाहतोय आणि अशा स्थितीमध्ये असून वेगवान मारा म्हणजे कुठल्या प्रकारे प्रत्युत्तर नसते बॅटरकडे. काय बॉलिंग अटॅक आहे. आतापर्यंत एक सुपर षटक, दोन्ही विकेट, फक्त एक रन खर्च करतोय. कम खर्चीला और फुल चर्चीला. चांगला चेंडू होता, टर्न केलंय ऑन साइड कडे. धावा मिळेल फक्त आणि फक्त एक. आता म्हणावं लागेल की पूर्णपणे बॅकफूटला जाताना नवगर संघ पाहतोय. 12-36 असं समीकरण. इथून मात्र तीन मोठे फटके या षटकामध्ये मारावे लागेल जर दबावातून बाहेर पडायचं असेल. आणि सलामीचा बॅटर अजून पाहतोय की खेळपट्टीवर आहे अक्षय सोनी. धीमी बॅटिंग करताना एक चौकार जरूर मारला असेल पण त्यासाठी त्यांनी तब्बल आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू, 3 सिंगल. एकूण जर विचार केला आपण आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केला आहे आणि 7 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय आपण. निश्चित पाहतोय की आपण अशा प्रकारे आरसीसी पेट या संघामध्ये बंटी हा एक चांगला खेळाडू आहे आणि यांचे मोठे फॅन हरीश म्हात्रे जे आमच्या सोबत आहेत. चला वेळ कमी घ्या आपण, कारण की आपल्याला सकाळ होईल. आणि मला तर एक प्रश्न पडला आता, आरसीसी पेट जाईल कुठं, पेटला की मात्र थेट चॅलेंज ग्राउंडला? कारण की चॅलेंज ग्राउंडला सुद्धा सेकंड राऊंड आहे आणि ती पण एक लीग मॅच आहे, कठीण आहे. भावी सरचा नुकताच फोन आला तर पेट अभी तक खेळ रही आहे, कल अपने टूर्नामेंट में उनका भी मुकाबला आहे. गोलंदाजीमध्ये अरबाज शेख बिलकुल नपेतुले गेंदबाज आहे और क्या बेमिसाल प्रदर्शन रहा है इस वक्त. अरबाज वी आई पी छोर की जनेब से गेंदबाजी की कमांड अपने कंधों पर लेते हुए गेंदबाजी करेंगे. आइए फील्ड की जमआउट देखते हैं किस तरह से अरबाज ने अपने बॉलिंग के लिए फील्ड की जमआउट की है. पॉइंट के साथ गली पर एक खिलाड़ी देख रहे हैं और साथ ही साथ थर्ड मैन घेरे के अंदर, फाइनली घेरे के अंदर और बाकी के खिलाड़ी सभी बाउंड्री लाइन पर तैनात. ऑफसाइड की तरफ बात करेंगे तो कवर बाउंड्री पर एक खिलाड़ी, उसके साथ लॉन्ग ऑन बाउंड्री ठीक हमारे सामने, लॉन्ग ऑन मिड विकेट स्कोर लेग. इस फील्ड की जमआउट के साथ अगली गेंद, उठा दिया है गेंद को, हवा में गेंद खड़ी हो गई, गेंद के नीचे खिलाड़ी और कोई गलती नहीं, विकेट का पतन होता हुआ एक और. कुठल्या प्रकारे जर विकेट हे तिकीट मात्र पूर्ण केली तर या स्पर्धेचे फोकस मॅन वय 28, पण काय त्या 28 वयाच्या कालावधीमध्ये खूप मोठी छाप सोडली असे आमचे या स्पर्धेचे वनमॅन शो शिल्पकार. क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे. नवीन 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत गणेशदादा, त्यांचे चिरंजीव साहिलदादा यांचं खूप मोठं योगदान आहे. चर्चा करताना संकेत, प्रेमदादा आणि साहिलदादा. 11-3 बाद नाजूक स्थिती, 30 षटक प्रगतीपथावर. आता मात्र असं वाटते की या स्पर्धेमध्ये आव्हान इथं मात्र संपुष्टात येतोय काय नवगड टीमचं. जो फाईट करेल, तो संघर्ष करेल, तो मात्र यशस्वी होतो जीवनामध्ये. आणि प्रत्येक व्यक्तीला संघर्ष केल्याशिवाय त्याचा परिणाम भेटत नाही आहे. नवीन बॅटर लोकेंद्र येतोय खेळपट्टीवर, स्ट्राईकला असेल. अरबाज शेख परत एकदा खूप छान तिकट मारा करताना पहिले चेंडूवर विकेट प्राप्त करतोय. बेहतरीन गेंद थी, काफी देर तक आसमान में खड़ी हो गई थी, समय था पूरा गेंद के नीचे आने का और शानदार कैच को अंजाम देते हुए पहली गेंद पर विकेट लेते हुए यहाँ पर अरबाज शेख फिर से मुड़ते हुए हमसे दूर चले गेंदबाजी के लिए. इस बार ड्राइव किया गेंद को, हवा में गेंद, एक्स्ट्रा कवर की जानी पर निकल गई बाउंड्री लाइन के बाहर, ये मिल गया चौका. फुल टॉसवर हा चेंडू होता आणि या त्याला मात्र एक्स्ट्रा कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. थोडासा खराब क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणावं लागेल, खऱ्या अर्थाने चेंडूला अडवल्या जात होतं पण खराब क्षेत्ररक्षण. चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 15. असं वाटते की जेस 11 नवगरचे पाठीराखे हलक्या पावलाने आता मात्र मैदान सोडताना पाहतोय आपण. चांगला चेंडू, चांगला चेंडू. असं वाटतं की बॅटची कड आतल्याकडेला चेंडू लागून वन हँड छील टिपल्या गेला. कौतुक करावं लागेल विकेट किपरचं.
त्या विकेटचं पतन पटावर हजी लावण्याचं काम करताना पाहतोय हे पाहू शकता। हो योग्य उल्लेख केला, बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागून थोडासा हवेत होता आणि एक चांगलं छील कंप्लीट केले विकेट कीपरनी। कौतुक करावं लागेल छेपी पॅनलचं, अशा प्रकारे या स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका। अजून जेपी ग्रुपचे हेड म्हणजे झे पवार सर पत्रेस केवळ एक पंचाच्या भूमिकेमध्ये। नवीन बॅटर खेळपट्टीवर सनी येतोय, 4 बाद 15 नाजूक स्थिती। अरबाज षटकांचा भेदक मारा, 2 विकेट, 4 धावात पहिल्या 3 चेंडूवर खर्च केल्या गेल्या, चांगले षटक। क्रिश इंटरप्राइजेस आरसीसी पेट आदरणीय रणजित दादा मात्रे साहेब यांचा संघ पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये, एक खूप चांगलं प्रदर्शन म्हणून या संघाला रातो के कातील का म्हटलं जाते हे प्रत्येकदा सिद्ध करताना। चांगला चेंडू, चांगला चेंडू होता, प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत असून एका खेळाडूला मैदान सोडावं लागेल। 5वा गडी बाद, 5-5 स्वरूपात बॅटर बाद झाला, तू चल मैं आया। आणि आता मात्र परत एकदा हॅट्रिकवर आलाय इथं, मात्र यावेळेस गोलंदाज अरबाज शेख आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक सर्वे सर्व हे उल्लेख केला आम्ही की कमी कालावधीमध्ये खूप मोठी भरारी झेप घेतली, मग तो क्रीडा क्षेत्र असो की राजकारण असो की गावाचा विकास, निश्चित नो डाऊट साहिलदादा केने यांचं अद्भुत हा 16 पाहतोय आपण, त्याच्याकडून जर विकेट हॅट्रिक इथं मात्र पूर्ण केली तर रोख रक्कम 3000 रुपये दिल्या जाईल। नवीन बॅटर खेळपट्टीवर येताना पाहतोय आपण सतीश, असं वाटलं होतं की नवगराणी आरसीसी पेट या टीममध्ये एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल, पण गोलंदाजी धार जिंकी बेहतरीन ओहे आरसीसी पेट आणि त्या बॉलिंग अटॅकसमोर स्पेशल नागी टाकताना पाहता आपण बॅटिंग लाईन करणारा संघ नवगर, निम्मा संघ गारद झालाय, धावसंख्या फक्त आणि फक्त 15 आहे, इथून खूप मोठं आव्हान अजून शिल्लक आहे। इम्प्रोवाइज फटका अरुण दलेक आणि याचबरोबर विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा हा गोलंदाज ठरलाय, तब्बल या विकेटला साहिल दादा यांच्याकडून 3000 रुपयाची रोख रक्कम होती, तो अरबाज पटकावतोय, काय सुंदर ही विकेट हॅट्रिक, जबरदस्त गोलंदाजी, 6वा फलंदाज प्रतीचा प्रवास करताना। फक्त आणि फक्त 3000 आमच्या या स्पर्धेचे लाडके आयोजक साहिल दादा यांच्याकडून विकेट हॅट्रिकला, षटकर हॅट्रिकला किंवा चौकर हॅट्रिकला सुद्धा बक्षीस लावलं होतं आणि यावेळेस मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तो अरबाज। आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय, जबरदस्त गोलंदाजी। तर धावसंख्या पाहतोय फक्त 15, अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र जर विचार केला पण 7 चेंडू 32 असं समीकरण। चांगला चेंडू कोलो टप्प्याचा, बॅटच्या खालच्या टोला चेंडू लागला होता, कुठल्या प्रकारे धाव नाही येत, चांगल्या अप्रतिम लाजवाब षटकाची समाप्ती, 4 गडी बाद आणि तेवढे धावा खर्च केले 4। एक जबरदस्त षटक हाताळलं गेलं पाहतोय आपण, निश्चित मी आभार व्यक्त करेन आजच्या दिवसामध्ये ज्यांनी मला संधी दिली समालोचकाची, खास साहिल दादा केनी, डॉक्टर गौली सर, सुनील शेलके सर, मी आभार व्यक्त करेन। नो डाऊट मी हे उल्लेख केला की मानकुली गावाचा विकास पुरुष ज्यांना म्हटला जातोय आमचे आदरणीय सर्वांचे लाडके गणेशजी केनी साहेब, काही खास प्रेमदादा संकेत, एका दिवसामध्ये खूप मोठं भरपूर प्रेम। आणि आता मात्र 6-32 हे समीकरण दिसतोय आपल्यासमोर, क्रिश
इंटरप्राइजेस आरसीसी पेट टीमचं मजबूत प्रदर्शन बॉलिंग असो बॅटिंग असो क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये वर्चस्व ठरताना पाहतोय आपण। तर अंतिम षटक टाकण्यासाठी जीशान खूप उत्कृष्ट गोलंदाज आहे। पहिल्याच सामन्यामध्ये अतिशय अप्रतिम बॉलिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं। चांगल्या टीमच्या अगेन्स्ट चांगलं प्रदर्शन पाहिलं होतं आपण। जिशानचा पहिला चेंडू हा फटका चांगला आहे, कडक आहे आणि मिडविकेटच्या वरतून आलाय हा षटकार। सुरुवात अप्रतिम, पहिल्या चेंडूवर षटकार। जिशानच्या चेंडूला मात्र शानने मारलाय बॅटर योगेश यादवच्या बॅटमधून हा दमदार षटकार। यावेळेस मात्र पाहतोय की हा चेंडू चांगला होता, शॉर्टपिच चेंडू वेगवान होता, कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं, कमबॅक खूप चांगलं केले। फक्त इथून मात्र असं म्हणावं लागेल की किती धावाचं अंतर कमी करेल की मात्र चार षटकार येईल इथं। योगेश यादव डावखुरा बॅटर्स खेळपट्टीवर आहे, समोर जीशान हा गोलंदाज। यावेळेस पात्र चेंडूचा पाठलांग केला होता आणि याचबरोबर पाहतोय की आपण पंचाचा बोट आकाशाकडे आहे। बाद होतोय हे पाहू शकता आपण। चांगला चेंडू आणि असं वाटते की बॅटला हलकासा स्पर्श, कारण की बॅटून चेंडू निघाला थोडासा बाहेर वळला होता आणि खूप चांगलं निर्णय पंचाचं। आणि कधी कधी असे हलके बॅटला होणारे स्पर्श बॅटरला सुद्धा माहीत नसतोय। तर पाहतोय की आपण आता मात्र एक चांगल्या विजयाकडे वाटचाल करताना नवीन बॅटर खेळपट्टीवर, सातवा बॅटर प्रतीचा प्रवास केलाय। सचिन येतोय खेळपट्टीवर, राज जैन चांगला चेंडू, फक्त दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एक मोठ्या विजयाकडे। जेव्हा तुम्ही पाच षटकाच्या सामन्यामध्ये 15-20 धावांनी विजय मिळवता तुमचा आत्मविश्वास निश्चित पुढच्या सामन्यामध्ये वाढलेला असतो ही चांगल्या टीमच्या अगेन्स्ट। चांगला चेंडू पण आतल्या कडेला लागून चेंडू मात्र फायनली बाउंड्री लाईनकडे अतिशय वेगात सरकताना पाहतोय आणि हा आलाय एक चौकार आलाय। शेवटचा चेंडू असेल, आणि याचबरोबर पाहतोय की चेंडू हवेत आहे आणि सामना इथं मात्र जिंकलाय तो म्हणजे क्रिश इंटरप्राइजेस आरसीसी पेट आदरणीय रणजित म्हात्रे साहेब दिवा यांचा संघ।